Dear student, next we will see the second part of shares and mutual fund. Right. Last session we have seen two problems related to the shares. Now coming to the third problem of shares, which is better investment, 8% at rupees 80 or 15% at rupees 120, which is better investment, 8% at rupees 80 or 15% at rupees 120. काय करायचं आहे या प्रॉब्लेममध्ये आपल्याला की दोन प्रकारचे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, तर त्या दोन्हीपैकी कोणती चांगली इन्व्हेस्टमेंट आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. राईट, आता याच्यामध्ये सोल्युशन, पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी लिहा. काय दिलेलं आहे याच्यामध्ये की 8% ॲट रुपीज 80 और 15% ॲट रुपीज 120. राईट, अशा प्रकारच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. म्हणजे काय 8% ॲट रुपीज 80 म्हणजे काय, याचा अर्थ काय की फॉर द इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज 80 डिव्हिडंड किती मिळतो त्याला 8. ज्यावेळेस 80 रुपये गुंतवणूक केल्याच्या नंतर 8 रुपये त्याला डिव्हिडंड मिळतो. मग 100 केल्याच्या नंतर किती मिळेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. राईट, म्हणजे रेट ऑफ रिटर्न राईट तुम्हाला मिळेल. हे झालं पहिल्या केसच्या संदर्भात. दुसरी केस म्हणजे काय की 15% ॲट रुपीज 120 म्हणजे तसंच 120 जर 15 डिव्हिडंड मिळत असेल तर 100 किती मिळते. एकदम क्रॉस मल्टिप्लिकेशन, एकदम सोपं प्रॉब्लेम आहे. राईट, वी हॅव गिवन फॉर द इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज 80 डिव्हिडंड इज 8%. राईट, देअरफोर फॉर द इन्व्हेस्टमेंट, सॉरी केस फर्स्ट, 8% ॲट रुपीज 80 फॉर द इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज 80 डिव्हिडंड इज 8%. सो देअरफोर फॉर द इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज 100 सो डिव्हिडंड इज वॉट. राईट, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, 80 into this म्हणजे काय, क्वेश्चन मार्क काय दिलेलं आहे आपल्याला, ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, मिसिंग व्हॅल्यू. राईट, आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 into 8 सो देअरफोर डिव्हिडंड इक्वल टू 100 into 8 अपॉन 80 म्हणजेच 10%. राईट, सो देअरफोर डिव्हिडंड फॉर द फर्स्ट केस, देअरफोर डिव्हिडंड फॉर द फर्स्ट केस
इज 10%, राइट। आता सिमिलरली कैलकुलेट द केस सेकंड, केस सेकंड 15% एट ₹120, राइट। सो फॉर द इन्वेस्टमेंट ऑफ ₹120 डिविडेंड इज 15%, राइट। देयरफॉर फॉर द इन्वेस्टमेंट ऑफ ₹100 डिविडेंड इज व्हाट, राइट। सो देयरफॉर डिविडेंड इक्वल टू क्रॉस मल्टीप्लिकेशन दिस इंटू दिस, राइट, एंड दिस इंटू दिस। सो 100 इंटू 15 अपॉन 120, राइट, 12.5, राइट। विच इज मोर प्रॉफिटेबल, राइट, 15% आड कोणतं मोठी आहे व्हॅल्यू, 10% आहे 12.5%, 12.5%। सो फ्रॉम द रिझल्ट्स फर्स्ट अँड सेकंड किंवा फ्रॉम द केसेस फर्स्ट अँड सेकंड वी कन्क्लूड दॅट केस सेकंड दॅट इज 15% ॲट ₹120 इज बेटर इन्वेस्टमेंट than 8% at ₹80, राईट। आलं का लक्षात, एकदम साधं सरळ आन्सर आहेत, दिलेल्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत, आपण फक्त मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मांडून आपण आन्सर कॅल्क्युलेट केलेत, राईट स्टुडंट। नाव दिस इज थर्ड प्रॉब्लम, now come to the next fourth one, for समजा टू कंपनीज हॅव शेअर्स ऑफ 12% ॲट ₹124 अँड 15% ॲट ₹150 रिस्पेक्टिवली, राईट। इन विच ऑफ द शेअर्स मिसेस मनीषा शुड इन्व्हेस्ट द मनी, राईट। दोन कंपन्या आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम राईट करू आणि मग फोर्थ प्रॉब्लम। टू कंपनीज हॅव शेअर्स 12% at ₹124, right, and 15% at ₹150, right. In which of the shares
in which of the shares, right, in which of the shares Mrs. Manisha should invest the money. Right. दोन कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि मग कोणती इन्व्हेस्टमेंट चांगली आहे हे आपल्याला सांगायचं आहे त्यांना. राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जसा प्रॉब्लेम केला आहे तशाच प्रकारचं आहे. आता या प्रॉब्लेममध्ये काय दिलेले आहेत, डिविडंड दिलेलं आहे. राईट. मार्केटची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर आहे. त्याच्याहून तुम्हाला डिविडंड मिळेल, सॉरी रेट ऑफ रिटर्न मिळेल. राईट. आणि जर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न मिळाला तर तशाच प्रकारचं सेकंड कंपनीमध्ये तुम्हाला तशाच प्रकारचं रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करता येईल. राईट. सोल्युशन For the first company, ₹124 and dividend is given 12%. राईट. आता आपल्याला हे दोन गोष्टी दिलेल्या आहेत तर रेट ऑफ रिटर्न एकदम सोपा आहे. सो देअरफोर वी नो रेट ऑफ रिटर्न इक्वल टू किती इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही, किती केलेली आहे, तर एका शेअरमध्ये 124 केलेले. राईट. सो डिविडंड इन वन शेअर डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट इन वन शेअर इनटू 100. राईट. So dividend is what in one share? 12. So 12 upon 124 into 100. Right. So by using the calculator, rate of return right. So rate of return is what? 12 upon 124 into 100. म्हणजे पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करा 12 into 100 आणि डिवायडेड बाय 124 म्हणजेच 124 म्हणजेच 9.67%. हा झाला तुमचा रेट ऑफ रिटर्न इन फर्स्ट कंपनीमध्ये. सिमिलरली कॅल्क्युलेट द रेट ऑफ रिटर्न फॉर सेकंड कंपनी. सो फॉर द second company market price is rupees what? 150. So dividend is what? Dividend is 15%. So therefore dividend is 15%. Right. Now similarly we know rate of return
रेट ऑफ रिटर्न इक्वल टू डिविडेंड इन वन शेयर, डिविडेंड इन वन शेयर अपॉन इन्वेस्टमेंट इन वन शेयर, इन्वेस्टमेंट इन वन शेयर इंटू 100. सो डिविडेंड इन वन शेयर इज 15%. सो 15 अपॉन इन्वेस्टमेंट इन वन शेयर 150 इंटू 100, राइट. सो 15 इंटू 100, सो रेट ऑफ रिटर्न, सो रेट ऑफ रिटर्न इक्वल टू 15 इंटू 100 अपॉन 150 मीन्स 10%, राइट. सो फॉर द फर्स्ट कंपनी रेट ऑफ रिटर्न इज व्हाट 9.67 एंड इन द सेकंड केस 10%. सो विच केस मनीषा शुड इन्वेस्ट द मनी? इन द सेकंड केस अल्टीमेटली, बिकॉज 10% इज मोर देन 9.67, राइट. देयरफोर मिसेस मनीषा should invest the money in the second company, right student? This is your answer for this problem, right? So these are the very, very simple, just we should understand or we should remember the formulas only, right? Now come to the last problem of this chapter, sorry, this part. Dr. Manmath invested 3,100 rupees, right, in 6% shares at rupees 124, right. In 6% shares at rupees 124, right. 124 is what? This is your market value. So how much dividend will he get? How much dividend will he get, right? This is your problem. त्याला किती dividend मिळेल? एकदम साधा problem आहे. काय दिलेलं आहे? Investment दिलेलं आहे, total investment. How much? 3,100, right? What is next given? Rate of dividend is given, 6%, right? Next thing is given market value, that is 124, right, and face value is hidden, that is 100, right. So these things we have given. So on the basis of these values we can find dividend, total dividend. So before going to total dividends, first we should know the
number of shares, right? Because total dividend is nothing but the rate of dividend into face value into number of shares, right? Divided by 100. This is the formula for total dividend. But we don't know the total number of shares. So that's why first calculate the number of shares. And number of shares can be calculated by using the formula. What is that formula? Total amount invested upon market value of one share. Right. Solution. We have given total amount invested ₹3,100, right? Next thing is given dividend is 6%. Next thing is given market price is ₹124, right? And face value is ₹100, right? This is your missing hidden value, but we know, right? Now find out the number of, therefore number of shares purchase equal to, right, amount invested, total amount invested, right, divided by market value or market price of one share, right. Total amount is invested is what? Total amount, therefore number of shares equal to total amount invested is what? 3,100. So 3,100 divided by 124 is what? So by using the calculator, this is nothing but the 25. So therefore he will get 25 shares. Therefore he will get 25 shares, right? Now we have got number of shares, right? He purchased 25 shares. Now calculate the total dividend. So therefore total dividend equal to rate of dividend into face value, right, into number of shares divided by 100. Now rate of dividend is what? 6%. So 6 into face value is what? 100 into number of shares is we have calculated in the previous step. So 25 divided by 100, right? 100 gets cancelled. Then 6 into 25, that is ₹150. So how much dividend will he get? So therefore Dr. Manmath will get ₹150 dividend.
राईट स्टुडंट. सो दीज आर द प्रॉब्लम्स रिलेटेड टू शेअर्स, राईट. सो स्टुडंट स्टॉप हियर.